देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मराठी चित्रपट आणि प्रेमकथा यांचे एक वेगळेच समीकरण नव्या वर्षात एक घटके प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मजनू असे ह्या चित्रपटाचे नाव आहे। सोनई फिल्म क्रिएशन निर्मित चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे। लवकरच हा मजनू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकत्याच ह्या चित्रपटाचा पोस्टर आणि मोशन पोस्टर लॉन्च सोहळा मुंबईत संपन्न झाला। शिवाजी दोलताडे दिग्दर्शित मजनू या चित्रपटातील लागीर झालाची प्रेम अभिनेता नितीश चव्हाण, अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री स्वेतलाना अहिरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे। मजनू चित्रपटाचा पोस्टर मध्ये नितीन चव्हाण हा रुबाबदारपणे घोड्यांच्या मध्ये धावत आहे, तर रोहन पाटील आणि स्वेतलाना अहिरे हे एकमेकांसोबत दिसत आहे। अतिशय लक्षवेधी असलेल्या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे। रोहन पाटील हा अहमदनगरातील कर्जत तालुक्यातील असून सध्या पुण्यात असतात। मजनू एक ग्रामीण बाज असलेल्या निमशहरी भागातील कथानक आहे। हळवारपणे फुलणाऱ्या प्रेमकथी सोबतच प्रेक्षकांना उनकटावर्धक सस्पेन्स बघायला मिळणार आहे। मजनूची कथा, पटकथा आणि संवाद गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटात नितीन चव्हाण, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदित्य सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण यांचा महत्वपूर्ण भूमिका आहे। नमस्कार, मी अभिनेता रोहन पाटील। मला तुम्ही पूर्वी पाहिलंच असेल कुठेतरी, मी सांगतो। माझा 2019 मध्ये एक धुमस नावाचा चित्रपट रिलीज झाला सर्वत्र, त्याच्यामध्ये माझा चांगला रोल होता। त्याच्यानंतर माझं एक गाणं आहे सगळीकडे खूप वाजते, ते बड्डे आहे भावाचा, सगळ्या बड्डेला वगैरे आपल्या ग्रामीण भागामध्ये ते गाणं लागतं, प्रत्येक मुलं आवर्जून ते गाणं लावतात। त्या गाण्याच्या माध्यमातून माझी खूप प्रसिद्धी झाली। आणि त्याच्यानंतर सांगायला मला एक गोष्टीचा आनंद होतोय की लॉकडाऊन मध्ये गेली 1.5-2 वर्ष आपण पाहतोय लॉकडाऊन चालले, सगळ्या गोष्टी थांबल्या, पूर्ण जग थांबलं, पण आता कुठे सगळं चालू व्हायला लागले। तर आम्ही लॉकडाऊन मध्ये 2020 एक मजनू नावाचा चित्रपट केला। चित्रपट इतका सुंदर झालाय, मला खात्री आहे की ज्यावेळेस तो चित्रपट येईल त्यावेळेस एक वेगळा रेकॉर्ड झालेला असेल। त्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे आणि नुकतंच आम्ही त्या मजनू चित्रपटाचं पोस्टर आणि मोशन पोस्टर लॉन्च केलेलं आहे, ते राजश्री मराठी ह्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे। तर खूप चांगला चित्रपट झालेला आहे, प्रत्येकाला आवडेल। आणि बाकी आता चित्रपटातच बघू पुढे पुढे काय दिसतंय ते। तर चित्रपटा मजनू चित्रपटाबद्दल जर थोडंसं सांगायचं झालं, आता आपण बऱ्याचशा गोष्टी ओपन नाही करू शकत, पण एक थोडस एक ऑनलाईन मध्ये जर सांगायचं झालं की चित्रपटाचं नाव जरी मजनू असलं तरी त्या मजनू मागे बरंच पॉझिटिव्ह दाखवले आम्ही, की ते मुलांना, पुरुषांना किंवा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी घेण्यासारखं आहे आणि मुख्य मुलांसाठी खूप फायद्याचं आहे। एक उदाहरण देतो मी तुम्हाला की आपल्याला कुठं 8 दिवस जर गावाला जायचं असेल, फिरायला जायचं असेल, तर आपण 15 दिवस त्या गोष्टीचं नियोजन करतो की मला इकडे जायचंय, ह्या हॉटेलला जायचंय, इकडे फिरायला जायचंय, ते खायचंय, ह्याला भेटायचं, त्याला भेटायचं, हे प्लॅनिंग असतं आपलं। पण त्या ठिकाणी आपण आपल्या आयुष्याचं जोडीदार निवडत असताना साधं एक मिनिटही विचार करत नाही, डायरेक्ट निर्णय घेतो आणि पुढे काय होईल या गोष्टीचं प्लॅनिंग करत नाही। तर आपल्या आयुष्याचा पार्टनर निवडत असताना काय प्लॅनिंग केलं पाहिजे, हे या मजनूतून दाखवलं।